कोरोनाच्या आजाराने दोन चिमुकल्याचा मृत्यूनंतर डेंग्यूच्या आजाराने शुभम शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कल्याण नायरानवाडी परिसरात राहणारी 4 वर्षीय तनुजा सावंत, वाडेघर परिसरात राहणारा 7 वर्षीय श्लोक मल्ल्या याचा मेंदूज्वराने कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टरने असा बोलाय की उसको बुखार हुआ है एनकेफलायसिस नाम का, इसकी वजह से उसके ब्रेन पर प्रॉब्लम हुआ है और ब्रेन डेड हो गया है. उसको मैं 23 तारीख को लेके आया था, 23 जुलाई को. बच्चे को बुखार आ रहा था और सर्दी और खांसी थी. तर कल्याण पश्चिम गणेशवाडी परिसरात राहणारा शुभम शिवदे याचा मुंबईच्या केम रुग्णालयात डेंग्यूचा उपचार गेले 4 दिवसापासून सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. माझा भाऊ शुभम शिवदे, त्याला डेंग्यू झाला होता. त्याला आम्ही पहिले रुक्मिणी रुग्णालयात ॲडमिट केलं, पण तिथं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे उपचार होणार नाही. म्हणून त्यांनी आम्हाला कळव्याला शिवाजी हॉस्पिटलला पाठवलं, तिथेही त्यांनी नाही घेतलं त्याला. व त्यांनी त्याला केम हॉस्पिटलचा तिथं दिलं व केम हॉस्पिटलमध्ये 4 दिवसानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर तो एक्सपायर झालेला आहे. मी नागरिकांना असं आवाहन करतो की जसं पेपरमध्ये आलेलं आहे चमकी बुखार, तो चमकी बुखार हा कल्याणमध्ये नाही आहे. परंतु रुग्णांनी ताप आल्यानंतर वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवून घ्यावे व दवाउपचार करून घ्यावे, आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्री नगर येथे सदर जे काय साथीचे रुग्ण आहेत त्यांना दवाउपचार करण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यांच्यासाठी अलग विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आणि मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही हे बातम्यांचं किंवा अफवांचा वावू करू नये, घाबरून जाऊ नये. परंतु ताप वगैरे आलास तसेच आजारपणामध्ये डॉक्टरांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून दवाउपचार करून घ्यावे. केडीएमसी प्रशासनाने ज्या ज्या विभागात असे रुग्ण आढळले त्या ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली. ताप आल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले. या घटनेमुळे शहरात साथीच्या रोगांचा फैलाव सुरू झाल्याचे दिसून येते. प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.